हिंगोली जिल्ह्यात राजकीय दबावापोटी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवरती पोलीस प्रशासनाकडनं खोटे गुन्हे दाखल होत आहेत. 23 जुलैला हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या आडगाव पाटीवर अशोक धाबा या ठिकाणी हिंगोली ग्रामीण पोलिसांनी गुटख्याच्या गाडीवरती छापा मारला. परंतु गुटख्याची गाडी धाब्याच्या अलीकडे छापा मारून ती गाडी धाब्यावर नेऊन उभी केली. एका बॅनरवरच्या नावावरनं पप्पू चव्हाण याचं नाव असल्यानं पोलीस प्रशासनानं जाणीवपूर्वक हिंगोली पोलीस प्रशासन त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आहे. कारण पप्पू चव्हाणच्या आणि धाब्याचा कुठलाही संबंध नसताना त्याच्यावर पोलीस प्रशासनानं राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केला असून त्याच्या काही कार्यकर्त्यांवरती आणखी खोटे गुन्हे दाखल करण्याचे पोलिसांकडनं संकेत आहेत. जर खोटे गुन्हे दाखल झाले तर हिंगोलीच्या जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नवयुवक पोलीस प्रशासनाच्या विरोधात अवैध व्यावसायिक यांच्या विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्या असंही भारतीय जनता पार्टीकडनं बोललं जाते. धाब्याचा आणि पप्पू चव्हाणचा कुठला काहीही कायदेशीर संबंध नसून पोलीस प्रशासनने पप्पू चव्हाणचा गुटखा आणि धाबा असल्याने सांगून त्याच्यावरती राजकीय दबावापोटी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांनी खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं चक्क निदर्शनास येऊन हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत मटका जुगार अवैध देशी विदेशी प्रत्येक धाब्यावरती चढत्या दरानं विक्री होत असून स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी वसुलीत मग्न असल्याचं दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा प्रभारी या नात्याने मी आज भाजपामध्ये काम करत होत असताना या हिंगोली शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये राजरोसपणे उघडपणे 2 नंबरचे धंदे मटका दारू क्लब हे खुलेआम चालू आहेत. आणि परवा दिवशी माझ्या मित्राचा जे समजा आडगाव फाट्यावरती धाबा आहे त्या धाब्यावर यायनं रेड करून माझं खोटं नाव गोवण्याचं काम केलंय राजकीय दबावापोटी. आणि हे राजकीय ज्यांनी दबाव टाकला सगळ्या हिंगोली शहरातल्या सगळ्या नागरिकांना अधिकाऱ्यांना सगळ्यांना माहीत आहे की जे राजकीय बनलेलं आहे हे 2 नंबर धंद्यावाला आमदार यानं हे आमच्यावर दबाव टाकून खोटे केसेस केलेले आहेत. आणि इथून पुढं जर माझ्या काही जीवाला जर धोका झाला तर इथून पुढं राजकीय जे समजा 2 नंबर धंद्यावाला आमदार आहे हे याच्यापासूनच होईल. आणि हे राजकीय 2 नंबर धंद्यावाला आमदार हे इथून पुढं प्रशासनाला भेटीस धरून सत्तेचा दुरुपयोग करून हे प्रशासनाला दबाव टाकून हे माझ्यावर खोटे केसेस करत आहे, माझ्या मित्रमंडळावर खोटे केसेस करत आहे. पण याचा पोलीस प्रशासनाने दखल घेऊन माझ्यावरचा खोटा गुन्हा दाखल झालेला आहे ते मागं घेण्यात यावा. नसता भारतीय जनता पार्टी जशास तसे उत्तर देण्यास तयार राहील याची नोंद घ्यावी. प्रतिनिधी परशुराम जाधवसह सिद्धार्थ धवसे, News24, हिंगोली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.